आता आपण भारत व ब्राझील या दोन देशांच्या सीमारेषांचा अभ्यास करूया. नकाशाच्या सहाय्याने आपण या दोन देशांच्या सीमारेषांचा अभ्यास बघूया. हा भारताचा राजकीय नकाशा आहे. भारताच्या उत्तर दिशेचा जर विचार केला तर भारताच्या उत्तर दिशेला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान हे देश आपल्याला दिसून येतात. भारताच्या पश्चिम दिशेचा आपण जर विचार केला तर भारताच्या पश्चिम दिशेला पाकिस्तान हा देश आहे. तसेच भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र हा देखील आपल्याला इथे दिसून येतो. भारताच्या पूर्व दिशेचा विचार जर केला तर भारताच्या पूर्व दिशेला बांगलादेश व म्यानमार हे दोन देश दिसतात. तसेच भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर हा देखील आपल्याला इथे दिसून येतो. भारताच्या दक्षिण दिशेचा विचार जर केला तर भारताच्या दक्षिण दिशेला आपल्याला श्रीलंका हा देश व हिंदी महासागर पसरलेला दिसून येतो. याचाच अर्थ भारताच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूला अनुक्रमे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र व हिंदी महासागर हे तीन महासागर पसरलेले आहेत. तर भारताची एक बाजू ही आपल्याला जमिनीने वेढलेली दिसून येते. हा ब्राझीलचा राजकीय नकाशा आहे. ब्राझीलच्या राजकीय नकाशावरून आपण ब्राझीलच्या सीमारेषा बघणार आहोत. ब्राझीलच्या उत्तर दिशेचा विचार जर केला तर ब्राझीलच्या उत्तर दिशेला आपल्याला उत्तर अटलांटिक महासागर ह्या महासागराचा काही भाग दिसतोय. तसेच फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया यासारखे देशही आपल्याला ब्राझीलच्या उत्तर दिशेला आढळतात. याशिवाय ब्राझीलच्या पश्चिम दिशेचा विचार जर केला तर ब्राझीलच्या पश्चिम दिशेला पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे हे तीन देश आहेत. ब्राझीलच्या दक्षिण दिशेचा विचार जर केला तर ब्राझीलच्या दक्षिण दिशेला अर्जेंटिना तसेच उरुग्वे हे दोन देश दिसून येतात. ब्राझीलच्या पूर्व दिशेचा विचार जर तुम्ही केला तर ह्या पूर्व दिशेला संपूर्णतः अटलांटिक महासागर पसरलेला दिसून येतो. उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर हा ब्राझील या देशाच्या पूर्व दिशेला आपल्याला याचा विस्तार झालेला दिसतोय. या होत्या भारत व ब्राझील यांच्या सीमारेषा. भारत व ब्राझील यांचा स्थान, विस्तार व सीमा अभ्यासल्यानंतर आपण आज भारत व ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती यांचे तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण भारतामध्ये जी परकीय राजवट आढळते त्याचा विचार करणार आहोत. सुमारे 150 वर्ष भारत हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 150 वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि त्यानंतर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्ती आपल्याला झाली. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. ब्राझीलच्या बाबतीतही आपल्याला या ठिकाणी आढळेल की ब्राझील हा देश सुमारे 300 वर्ष पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. पोर्तुगीज हे ब्राझीलमध्ये 300 वर्ष त्यांनी राज्य केलं व 7 सप्टेंबर 1822 साली हा देश पोर्तुगीजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य झाला. म्हणून 7 सप्टेंबर हा दिवस ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळ भारत व ब्राझील यांना अनेक प्रकारच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं. स्वातंत्र्योत्तर काळातील समस्यांमध्ये भारतासमोर जी सर्वात मोठी समस्या आली ती ही होती की पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. युद्ध असेल किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल या काळामध्ये देशाचं प्रचंड आर्थिक नुकसान तर होतच असतं, पण त्याबरोबर प्राणहानी, जीवितहानी ही देखील मोठ्या प्रमाणात होत असते. अलीकडील काळात आलेली कोरोना महामारीची साथ हे सुद्धा आपल्याला त्याचं उदाहरण घेता येईल. या कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देशांसमोर अनेक गंभीर असं वित्तीय संकट उभं राहिलेलं आहे. याचा विचार आपण जर केला तर आपल्याला याची कल्पना येईल की पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे गेलेला भारत देश जो की विकसनशील देश आहे, विकसित नाही, त्यामुळे प्रचंड आर्थिक बोजा हा आपल्या देशावर पडला. याशिवाय दुसरी महत्वाची समस्या भारतासमोर ही होती की भारताचा विस्तार हा मोठा आहे.
आणि भारताचा विस्तार मोठा असल्या कारणाने बऱ्याच प्रमाणात भारताच्या राज्यांमध्ये दुष्काळ, भारताचा अर्धा भाग हा समशीतोष्ण कटिबंधात आहे, तसेच भारताचा जो पठारी भाग आहे या पठारी भागावर मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थितीला तोंड भारताला द्यावं लागतं, म्हणून दुष्काळ ही सुद्धा एक नैसर्गिक संकट भारतावर ओढवतो. त्याबरोबर ब्राझीलला देखील विविध प्रकारच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं. 20व्या शतकामध्ये अनेक प्रकारच्या ज्या जागतिक वित्तीय समस्या आहेत, या वित्तीय समस्यांमुळे ब्राझीलमध्ये आर्थिक संकट ओढवलं गेलं, मात्र तरी देखील ब्राझील या देशाने या वित्तीय समस्यांचा सामना केला, तो वित्तीय समस्यांना हा देश सामोरा गेला आणि त्यातून पुढे तो मार्गक्रमण करत राहिला. भारत व ब्राझील यांच्या सद्यस्थितीचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला हे नमूद करावं लागेल की आजच्या काळात भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश जगातल्या प्रमुख विकसनशील देशांपैकी एक आहे. भारताची लोकसंख्या ही सुमारे 130 कोटी आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताची जी बाजारपेठ आहे ती फार मोठी आहे आणि म्हणून जगातल्या अनेक नामवंत विदेशी कंपन्या भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघतात आणि म्हणून एक महत्वाचा विकसनशील देश, प्रमुख जागतिक बाजारपेठ. 1991 सालापासून भारतामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक सुधारणा होऊ लागल्या. या आर्थिक सुधारणांचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आणि त्यातून भारताचा आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला. म्हणून या आर्थिक विकासाला वेग जो मिळाला तो या आर्थिक सुधारणांमुळे. तसेच भारत हा देशाचा लोकसंख्येचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की भारताच्या लोकसंख्येमध्ये कार्यक्षम लोकसंख्या ही अधिक आहे. आता कार्यक्षम लोकसंख्या म्हणजे नक्की काय, तर उत्पादक लोकसंख्या, तरुण लोकसंख्या, की ज्या लोकसंख्येला हाताला काम आहे किंवा जी लोकसंख्या तरुण आहे अशा लोकसंख्या, अशा लोकसंख्येला आपण कार्यक्षम लोकसंख्या असं म्हणतो. भारतामध्ये तरुणांचं प्रमाण हे एकूण लोकसंख्येमध्ये जास्त असल्यामुळे आपण भारताला जगात तरुणांचा देश असंही संबोधलं जातं. भारताच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला ब्राझीलच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यायचा आहे. ब्राझीलच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना आपल्याला थोडस मागे जावं लागेल. 7 सप्टेंबर 1822 साली ब्राझीलला स्वतंत्र प्राप्ती झाली, मात्र 1930 ते 1985 या कालखंडामध्ये ब्राझीलमध्ये लोकप्रिय अशी लष्करी राजवट होती. 1985 नंतर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित शासन प्रणालीचा अवलंब करण्यात आला. तसेच जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा प्रमुख विकसनशील देश म्हणून सुद्धा ब्राझीलकडे पाहिलं जातं. ब्राझीलने जरी विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना केलेला असला तरी आत्ताच्या काळामध्ये ब्राझील हा देश या वित्तीय समस्यांमधून बाहेर पडतोय आणि ब्राझीलकडे जग हे भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून देखील पाहते. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश प्रमुख विकसनशील देश आहेत. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तूंची निर्यात या देशांमधून केली जाते. जगभरातील देश यांच्याकडे एक प्रमुख बाजारपेठ म्हणून देखील पाहत आहे आणि म्हणून यापुढील काळामध्ये देखील भारत व ब्राझील यांचा अधिकाधिक विकास होईल, हे देश विकसित होतील आणि मोठ्या प्रमाणात जग या देशांकडे भविष्यातील बाजारपेठ म्हणून नव्हे तर भविष्यातील एक विकसित देश म्हणून देखील बघतील अशी आपण आशा व्यक्त करूया. धन्यवाद.